पैठण विशाल विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दुसऱ्यांदा निमेश पटेल तर व्हाईस चेअरमनपदी एकनाथ खिस्ती यांची संचालक मंडळाच्या उपस्थितीत एकमताने ठराव घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली। ही निवडणूक प्रक्रिया आज संपन्न झाली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली येसगे या उपस्थित होत्या। यावेळी सचिव किशोर काळे, विद्यमान संचालक गणेश अण्णा सकुंडे, अरुण काका घोडके, सुभाष टेकाळे, मुरलीधर वाबुळे, किरण लाड, सुधाकर तुपे, महेश पवार, गणेश ढवळे, संदीप भारदे, सौ शोभा, संतोष सव्वाशे, कमलबाई अशोक टेकाळे यांच्यासह नंदकिशोर नजन, सोमनाथ नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले। यावेळी चेअरमन निमेश पटेल म्हणाले की माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोसायटी यशस्वीपणे वाटचाल करीत आहे। यामुळे शेतकरी व सभासद यांचे हित साध्य केले जात आहे आणि यापुढेही शेतकऱ्यांचे सभासदांचे हित साध्य केले जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले। यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व संचालक मंडळाने सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय त्र्यंबकदासजी पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।